वाशिम जिल्हा प्रशासकीय इमारतीत श्वानांचा मुक्त संचार पाहायला मिळतोय. या इमारतीत जिल्हाधिकारी कार्यालयाचा बहुतेक कामांचे कार्यालय असल्याने नागरिकांची गर्दी असते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह शहरातील मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी होती. नांदेडमध्ये सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झालाय. येलो मोझॅक रोगामुळे ऐन फळधारणीच्या काळात सोयाबीनची झाडं पिवळी पडली आहेत. या किडीमुळे सोयाबीनच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता आहे. नाशिकच्या लासलगावातल्या शेतकऱ्यांना टोमॅटो उकिरड्यावर फेकून दिलेत. सध्या टोमॅटोच्या प्रति कॅरेटला 70 ते 100 रुपये भाव मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. लासलगाव मनमाड रस्त्याच्या कडेलाही अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकून दिलाय. अंबुजा सिमेंट कंपनीचे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी शोले स्टाईल आंदोलन केलं. 6 शेतकरी टॉवरवर चढले आणि अंबुजा कंपनीनं भूसंपादन कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप करतात. वारंवार पाठपुरावा करूनही दखल न घेत हाताला मुंगे येत होते. गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. शेतकरी शोले स्टाईल आंदोलन करतात. यवतमाळमध्ये धनगर समाजाच्या बेमुदत उपोषणाचा आज 5वा दिवस आहे. 2014 निवडणुकीपूर्वी विद्यमान उपमुख्यमंत्र्यांनी बारामतीच्या सभेत धनगर आरक्षण देऊ असं लेखी आश्वासन दिलेलं, मात्र त्यांनी शब्द पाळला नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. सांगलीच्या मिरजेतून जाणाऱ्या पुणे बंगळुरू महामार्गावर उभारण्यात येणाऱ्या लॉजिस्टिक पार्क विरोधात आंबेडकर समाजानं बेमुदत उपोषण सुरू केलंय. लॉजिस्टिक पार्क बेकायदेशीर असून बॅकवर्ड क्लास सोसायटीची जागा संपादित करण्यात येते असा आरोप यावेळी करण्यात आला. भंडाऱ्याची उधळण म्हणजे